पर्यांच्या राज्याची सहल। संध्याकाळी चंदा खेळून झाल्यावर आपल्या घरी जात होती, तेवढ्यात तिला झुडपांच्या मागे एक चमकणारी वस्तू दिसली। जवळ जाऊन तिने बघितले तर काय, ती एक जादूची काठी होती। चंदाच्या मनात विचार आला, अरे ही तर परीची काठी, मी तिला परत देईन। रात्री चंदा परीची जादूची काठी घेऊन गच्चीवर गेली। तिने ती जादूची काठी फिरवली, त्या क्षणी एक सोनेरी परी तिच्या समोर आली। परीला तिची जादूची काठी मिळाली आणि ती खुश झाली। तिने चंदाला विचारले, तुला काय हवं आहे? चंदा तिला म्हणाली, मला पर्यांच्या राज्यात फिरायला ने। परीने जादूने चंदाला लगेच तिच्या सारखे पंख लावून दिले आणि चंदा परी बरोबर पर्यांच्या राज्यात फिरायला गेली। तिने बघितलं, पर्यांचे राज्य तर खूपच सुंदर होते। कुठेही कचरा नव्हता कि आरडाओरडा नव्हता, जागोजागी सुंदर झाडे आणि सुंदर सुंदर फुले होती। चंदाच्या मनात विचार आला, आमची पृथ्वी अशी सुंदर का नाही? फिरता फिरता सकाळ झाली। परीने तिला म्हटले, चंदा चल आता घरी जाऊया। चंदा परीबरोबर पृथ्वीवर आली। पृथ्वीवर येताना तिच्या मनात सारखा एकच विचार येत होता, आपली पृथ्वी धरती पर्यांच्या राज्यासारखी सुंदर बनवता येईल का?